मुंबईतील सिद्धिविनायक गणपती दर्शनाच्या नावाखाली उत्सव ॲपवरून भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात दादर पोलिसांनी तक्रार. पंढरपूरमधील वनविभागाचं तुळशी वृंदावन 3 महिन्यांपासून दुरुस्ती अभावी बंद, अधिकाऱ्यांच्या अनास्थेविरोधात भाविक नाराज. मुंबईतील वांद्र्यात ज्वेलरी शॉपमध्ये लुटीचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी आरोपीला केली अटक. नाशिकच्या तहसीलदार नरेश बहिरम यांना लाच घेताना रंगेहात अटक, गौण खनिज प्रकरणी दंडाची रक्कम माफ करण्यासाठी मागितली लाच. पुणे रत्नागिरीतून एटीएसनं अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या कोठडीत वाढ, चौघांना 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. कृषीमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातच सोयाबीनचं बोगस बियाणं, माजल गावातील शेतकऱ्यांना फटका, बियाणं पेरून उगवलंच नाही. पुणे जिल्ह्यातील सासकमान धरण 100% भरलं, धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पाण्याची पूजा. मावळमधील कुंडमळा परिसरात बंदी असतानाही पर्यटकांची तोबा गर्दी, कुंडमळा धबधबा धोकादायक असल्यानं बंदी, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी ईसीएल एडलवाईजच्या व्यवस्थापकीय संचालकांना रायगड पोलिसांची नोटीस, 8 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार येत्या 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, येवल्यातील सभेनंतर आता बीडमधून दौऱ्याला सुरुवात. एल्गार परिषदेचे वर्णन गोन्साल्विस आणि अरुण परेरा यांची अखेर सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. पोलीस उपनिरीक्षकांच्या 122व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न, नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील कार्यक्रमाला गृहमंत्र्यांची उपस्थिती. नाशिकची सायकलपटू ऋतिका गायकवाडची एशियन गेम्स सायकल स्पर्धेसाठी निवड, साहित्य खरेदीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून आर्थिक मदत. भारत नेट योजनेअंतर्गत 6 लाख गावांमध्ये चालणार सुपरफास्ट ब्रॉडबँड इंटरनेट, 1,39,000 कोटींच्या निधीला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी. चांद्रयान 3 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, आता 23 ऑगस्टला चंद्रावर लँडिंगची प्रतीक्षा. खाद्य सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रोटीन पावडर सप्लिमेंट्सना केंद्राचा दणका, 2022-23 मध्ये तब्बल 40,000 गुन्हे दाखल. गदर 2 च्या रिलीजपूर्वी अभिनेता सनी देओल सुवर्ण मंदिरात मोठ्या कमबॅकसाठी मागितले आशीर्वाद. गदर 2 च्या प्रमोशन निमित्त सनी देओल, अमिषा पटेल अटारी वाघा बॉर्डरवर बिटिंग द रिट्रीट सोहळ्यात उपस्थिती. तिरंदाज अदिती गोपीचंद रचला इतिहास, वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये मिळवलं सुवर्णपदक, सर्वाधिक सुवर्णपदक मिळवणारी तरुण तिरंदाज. विठू माऊलीचा गजर म्हणजे छत्रपतींचा विचार म्हणजे